ಇಂದು 73ನೇ ಭಾರತೀಯ ಸೇನಾ ದಿನ ಭಾರತೀಯ ಸೇನೆಯ ಯೋಧರ ಸೇವೆಯನ್ನು ಸ್ಮರಿಸುವ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಜನವರಿ 15 ರಂದು ಸೇನಾ ದಿನವನ್ನಾಗಿ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತಿದೆ 1949 ರಲ್ಲಿ ಜನರಲ್ ಕೆಎಂ ಕಾರ್ಯಪ್ಪ ಅವರು ಬ್ರಿಟಿಷ್ ಜನರಲ್ ಸರ್ ಫ್ರಾನ್ಸಿಸ್ ಬುಚ್ಚರ್ ಅವರಿಂದ ಭಾರತೀಯ ಸೇನೆಯ ಅಧಿಕಾರ ವಹಿಸಿಕೊಂಡ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಈ ದಿನವನ್ನು ಭಾರತೀಯ ಸೇನಾ ದಿನವನ್ನಾಗಿ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತಿದೆ ಪೂರ್ವ ಲಡಾಕ್ನ ಗಲ್ವಾನ್ ಕಣಿವೆಯಲ್ಲಿನ ವಿವಿಧ ಘರ್ಷಣೆಗಳಲ್ಲಿ ಹುತಾತ್ಮರಾದವರು ಸೇರಿದಂತೆ ಕಳೆದ ವರ್ಷ ಬಲಿದಾನವಾದ 100 ಯೋಧರಿಗೆ ಭಾರತೀಯ ಸೇನೆ ಗೌರವ ಸಮರ್ಪಿಸುತ್ತಿದೆ ದೆಹಲಿಯ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಯುದ್ಧ ಸ್ಮಾರಕದಲ್ಲಿ ಸಶಸ್ತ್ರ ಪಡೆಗಳ ಮುಖ್ಯಸ್ಥ ಬಿಪಿನ್ ರಾವತ್ ಸೇನಾಪಡೆ ಮುಖ್ಯಸ್ಥ ಜನರಲ್ ಎಂಎಂ ನರವಣೆ ಭಾರತೀಯ ವಾಯುಪಡೆಯ ಮುಖ್ಯಸ್ಥ ಏರ್ ಚೀಫ್ ಮಾರ್ಷಲ್ ಆರ್ಕೆಎಸ್ ಪದೌರಿಯಾ ಹಾಗೂ ನೌಕಾಪಡೆಯ ಮುಖ್ಯಸ್ಥ ಅಡ್ಮಿರಲ್ ಕರಂವೀರ್ ಸಿಂಗ್ ಪುಷ್ಪಗುಚ್ಛ ವಿರಿಸಿ ಗೌರವ ಸಮರ್ಪಿಸಿದರು ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ರಾಮನಾಥ್ ಕೋವಿಂದ್ ತಮ್ಮ ಟ್ವೀಟ್ ಸಂದೇಶದಲ್ಲಿ ಭಾರತೀಯ ಸೇನೆಯಲ್ಲಿ ಜಾಗೃತರಾಗಿ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸುತ್ತಿರುವವರಿಗೆ ನನ್ನ ನಮನಗಳು ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಪರಮೋಚ್ಚ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿದ ಶೌರ್ಯವಂತರು ಸದಾ ಸ್ಮರಣೀಯ ಬದ್ಧತೆಯಿಂದ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸುವ ಧೈರ್ಯಶಾಲಿ ಸೈನಿಕರು ಅವರ ಕುಟುಂಬ ಸದಸ್ಯರನ್ನು ದೇಶ ಸದಾ ಕೃತಜ್ಞತೆಯಿಂದ ಸ್ಮರಿಸುತ್ತದೆ ಎಂದಿದ್ದಾರೆ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ತಮ್ಮ ಸಂದೇಶದಲ್ಲಿ ಭಾರತೀಯರ ರಕ್ಷಣೆಗಾಗಿ ಸೈನಿಕರ ಕೊಡುಗೆ ಅನನ್ಯ ನಮ್ಮ ಸೈನ್ಯ ಬಲವಾದ ಧೈರ್ಯಶಾಲಿ ಮತ್ತು ದೃಢ ನಿಶ್ಚಯದಿಂದ ಕೂಡಿದ್ದು ನಮ್ಮ ಸೇನೆಯ ಮುಖ್ಯಸ್ಥರನ್ನು ನಾವು ಸದಾ ಹೆಮ್ಮೆಯಿಂದ ಸ್ಮರಿಸುತ್ತೇವೆ ಎಂದು ಹೇಳಿದರು ರಕ್ಷಣಾ ಸಚಿವ ರಾಜನಾಥ್ ಸಿಂಗ್ ಭಾರತೀಯ ಸೇನೆಯ ಅದಮ್ಯ ಧೈರ್ಯ ಶೌರ್ಯ ತ್ಯಾಗ ರಾಷ್ಟ್ರಕ್ಕಾಗಿ ಅವರ ನಿಸ್ವಾರ್ಥ ಸೇವೆಯ ಬಗ್ಗೆ ದೇಶ ಹೆಮ್ಮೆ ಪಡುತ್ತದೆ ಎಂದು ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಇದೀಗ ಸೇನಾ ಮುಖ್ಯಸ್ಥ ಜನರಲ್ ಎಂಎಂ ನರವಣೆ ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡಿದ್ದು ರಾಜನಾಥ್ ಸಿಂಗ್ ಮಾತನಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ನೇರ ಪ್ರಸಾರ 1000 ಕೋವಿಡ್ ಬೆಡ್ ನಿರ್ಧಾರಿತ ಕಿಯೆ ಗಯೆ ಇದೀಗ ಸೇನಾ ಮುಖ್ಯಸ್ಥ ಜನರಲ್ ಎಂಎಂ ನರವಣೆ ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಮಾತನಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ನೇರ ಪ್ರಸಾರ ದಿಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ 15 ಆಂಬುಲೆನ್ಸ್ ದೇನಾ ಔರ್ ನರೇಲಾ तथा सरदार वल्लभ भाई पटेल कोविड हॉस्पिटल और अन्य कैंपों के लिए मेडिकल टीम्स का सपोर्ट सेना का अन्य योगदान रहा है हमारे सैनिक हमारी ताकत है भारतीय सेना हमेशा अपने सैनिकों की ज़रूरतों और आकांक्षाओं के प्रति संवेदनशील है वर्ष 2020 में सैनिकों के कल्याण से संबंधित बहुत से कदम उठाए गए उत्तरी सीमाओं पर चल रहे ऑपरेशन स्नो लेपर्ड का नोटिफिकेशन हुआ जिसे कैजुअल्टी होने पर लिबरलाइज फैमिली पेंशन वॉर इंजरी एलिमेंट और हायर एक्सग्रेशा सुनिश्चित किया जा सकेगा सभी जवानों को 15 कोर के इलाके से हवाई जहाज से ट्रैवल करने की अनुमति दी गई है 10 वर्ष के सेवा पूरी होने से पहले भी इनवैलिड पेंशन का प्रावधान किया गया है 25 साल से कम आयु के जवानों को भी एचआरए मिलेगा और एमएससी भी दिए जाने पर वेतन वृद्धि के अनुसार बढ़ते हुए रेट पर सीआई एलक्यू का अनुदान होगा सैनिक परिवारों के कल्याण की दिशा में भी हमारे प्रयास निरंतर जारी हैं रक्षा बलों की मृत्यु पर साधारण पेंशन के एनहांस रेट के लिए कम से कम 7 साल की सेवा के शर्त को हटाया गया है बैटल कैजुअल्टीज के बच्चों के लिए शिक्षा रियायत और राष्ट्रीय युद्ध स्मारक पर बैटल कैजुअल्टीज के एनओके का सम्मान इस दिशा में उठाए गए कुछ कदम हैं इसके अलावा शॉर्ट सर्विस कमीशन वुमेन ऑफिसर्स को सेना में स्थायी कमीशन का अनुदान दिया गया है चुनी हुई वुमेन ऑफिसर्स को आर्मी एविएशन में हेलीकॉप्टर पायलट बनने के लिए इस साल जुलाई से प्रशिक्षण दिया जाएगा सीएमपी में प्रथम 100 महिला सैनिकों का बैच ट्रेनिंग कर रहा है और मई 2021 तक यूनिट जाने के लिए तैयार हो जाएंगे भारतीय सेना में बढ़ती महिला शक्ति को मान्यता देने के लिए आज एक स्पेशल फर्स्ट डे कवर भी रिलीज किया जा रहा है भूतपूर्व सैनिकों को निरंतर सपोर्ट देने की दिशा में डायरेक्टरेट ऑफ इंडियन आर्मी वेटरन्स ने पिछले वर्ष 18 लाख से अधिक वेटरन्स को रजिस्टर किया और लगभग
10,000 बेनिफिशरीज को 21 करोड़ का लाभ पहुंचाया है। लगभग 5 करोड़ के पेंशन एरियर्स एक्स सर्विसमैन और एनओके को दिए गए हैं। मई 2020 से बैटल कैजुअल्टीज के एनएको को मिलने वाला एक्स ग्रेशा 2 लाख से बढ़कर 8 लाख कर दिया गया है। अब तक लगभग 1 लाख रिटायरीज और 12,000 डिपेंडेंट्स को प्रधानमंत्री कौशल विकास योजना के तहत प्रशिक्षण प्रदान किया जा चुका है। इसके अलावा पूरे देश में लगभग 56 लाख पूर्वी सैनिकों और उनके परिवारों को क्वालिटी हेल्थ केयर ECHS द्वारा प्रदान किया जा रहा है।